तर आज आपण मसालेदार कारल्याची भाजी बनवणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडवट देखील होणार नाही आणि मुलांना ग्रेव्हीयुक्त भाज्या या जास्त आवडतात, त्यामुळे नाही यामध्ये मुलांना कांदा दिसणार आहे, टोमॅटो दिसणार आहे आणि कोथिंबीर दिसणार आहे। नमस्कार, मी रीना। तुम्हा सर्वांचं रीनास फंडामध्ये खूप खूप स्वागत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण इथे एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि यामध्ये कारले मीडियम आकारामध्ये कट करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। या पाण्यामध्ये 1 टीस्पून मीठ आणि 1/2 टीस्पून हळद घालून हे पाणी 5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती आपण उकळून घेणार आहे। त्यानंतर गॅस बंद करून याच्यावरती आपण एक प्लेट झाकून घेऊयात आणि 2 मिनिटांसाठी कारले याच पाण्यात ठेवून देऊयात, म्हणजे या कारल्याचा जो कडवटपणा आहे हा निघून जाईल। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात। त्यासाठी मी एक छोटी वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे दोन्ही जिन्नस मी आधीच भाजून घेतलेले आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या। यामध्येच आता आपण कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत। इथे मी 2 ते 3 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टेबलस्पून धने पावडर, चवीनुसार मीठ आणि 1/2 टेबलस्पून हळद। असे आपण सर्व मसाले आता इथे घेतलेले आहेत। तर हे जे मसाले आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, परंतु हे मसाले वाटत असताना यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, तर असे कोरडेच वाटण इथे वाटून घेणार आहोत। यातच मी कढीपत्त्याची 7 ते 8 पाने घातलेली आहेत। अशा पद्धतीने आपलं वाटण देखील इथे तयार झालेलं आहे आणि ही कारली देखील मी 5 मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून घेतली होती आणि त्यानंतर स्ट्रेन करून थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर आता हा जो मसाला आहे तो आपण या कारल्याच्या फोडीमध्ये भरून घेणार आहोत। कारल्याच्या फोडींमधल्या बिया देखील मी काढून घेतलेल्या आहेत। व्हिडिओच्या मध्ये बऱ्याच ट्रिक आणि ट्रिप्स या मी तुमच्याशी शेअर करत असते, त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे। अशा पद्धतीने मसाला भरून झालेला आहे। आता फोडणीची तयारी करूयात। या ठिकाणी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस लो फ्लेमवरती ठेवलेला आहे। आता आपण कढईमध्ये ॲड करणार आहोत 2 ते 3 टेबलस्पून ऑइल, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी आणि लगेचच मसाला भरून ठेवलेल्या कारल्याच्या फोडी या आपण घालून घेणार आहोत आणि 1 मिनिट परतून झाल्यावर शिल्लक राहिलेला मसाला यात घालून घेऊयात। आता कारले शिजवण्यासाठी आणि मसाला परतण्यासाठी कढईवर आपण ताट ठेवून त्यात 1/2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि याच पाण्याचा वापर करून कारले देखील शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवरच आपण हे कारले शिजवून घेणार आहोत। आता 8 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी तर्री या कारल्याच्या भाजीला आलेली आहे। अशा पद्धतीने मसालेदार कारल्याची भाजी तयार झालेली आहे। माझी आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा। धन्यवाद।